नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट 1 चॅप्टर 1 या संदर्भात चर्चा करणार आहोत। आपल्याला जी चर्चा करायची आहे, मानव आणि समाज यांची हळूहळू होत जाणारी विकासाकडे जी वाटचाल झाली आहे त्याचा आपल्याला आज विचार करायचा आहे। प्रारंभीच्या काळात मनुष्य हा जंगल दरीखोरीमध्ये राहत होता, त्यानंतर शिकारी अवस्था आली, नंतर पशुपालन अवस्था आली, मग मध्ययुगीन कालखंड आला, मध्ययुगीन कालखंडानंतर प्रबोधनाचा कालखंड आला, प्रबोधनाचा कालखंडानंतर आधुनिक कालखंड आला आणि आता सध्याचे आपण वर्तमान कालखंडात जगत आहोत। कशासाठी हा विचार करायचा आहे? तर मानवी सभ्यता व संस्कृती ज्या क्रमाक्रमाने विकसित होत गेली, तत्कालीन परिस्थितीमध्ये मानवाने समाज जीवन जगण्याच्या दृष्टीने जी चौकट निर्माण केली, ज्याला आपण संविधान असं म्हणतो, संविधान शब्द आपण आत्ता दिलेला आहे, पण तत्पूर्वी व्यक्तीने अनिर्बंध वागू नये, व्यक्तीच्या वर्तनावर काही बंधनं असली पाहिजे आणि ती त्या प्रकारची बंधनं आम्हा सगळ्यांना त्या भूप्रदेशावर वावरत असलेल्या समाजातील संपूर्ण व्यक्तींना ती पाळली पाहिजे, या दृष्टीने त्या बंधनावर सगळ्यांचं एकमत झालं पाहिजे आणि ते त्यावेळेस एकमत होत होतं आणि परिणामी समाजाचे सातत्य आपल्याला आज दिसून येत आहे। आधुनिक जगात विविध प्रकारच्या समस्या दिसत आहेत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कुतूहलातून ज्ञानप्राप्तीची लालसा, एखादी घटना अशी का घडते याचा विचार करत करत आपण पुढे जात असतो, हा विचार आहे आणि या विचाराला आपण हळूहळू अनुभवातून जे ज्ञान प्राप्त होते त्याच्यातून काही निष्कर्ष येतात आणि ते निष्कर्ष म्हणजे आपण त्याला सिद्धांताचं रूपांतर देतो आणि हे सिद्धांत जेव्हा युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड होतात तेव्हा त्याचं तत्त्वज्ञानामध्ये रूपांतर होतं, तत्त्वज्ञानातून सोशल थिअरीमध्ये रूपांतर होत असतं। ही एक आपली सामाजिक थिअरी विकसित करण्याची प्रक्रिया आहे। मानवाचे विचार हे समाजाइतकेच प्राचीन आहे। मनुष्याची निर्मिती झाली त्याच क्षणापासून समाजाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते। मग तत्कालीन समाज व्यवस्थेत बोलीभाषा होती, लिपी नव्हती, पण मग ते समाजाचं समाजजीवन कसं होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्या तत्कालीन समाजातील लोकगीतं, लोकपरंपरा याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो। लोकाचार, लोकरूढी, मूल्य ह्या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला त्या समाजाची काय स्थिती होती, समाज किती प्रगल्भ होता याची जाणीव आपल्याला होत असते आणि म्हणून समाजातील प्रथा परंपरा, समाजातील व्यक्तिमत्वावर असलेल्या धर्माचा प्रभाव याचा आपल्याला विचार करावा लागतो। ग्रीक विचारवंत प्लेटोने रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला, ॲरिस्टॉलने पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिला, हे सगळे इसवी सन पूर्व कालखंडात झालेले आहे। या सर्व ग्रंथांच्या माध्यमातून समाजावर होणारा परिणाम हा आपल्याला पाहणे अतिशय महत्त्वाचं आहे। समाजात जीवन जगत असताना आणखीन एक महत्त्वाची संस्था काम करत होती, ती म्हणजे कुटुंब व्यवस्था। कुटुंब व्यवस्था जर समाजात नसते तर समाजात अनैतिकता, व्यभिचार वाढलेला आपल्याला दिसून येतो। परंतु कुटुंब व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे हे आपल्या लक्षात येतं। भारताबाबत जर विचार करायचा झाला तर भारताच्या संस्कृतीचा अभ्यास करताना आपल्याला असं लक्षात येतं, वेद, उपनिषद, सूत्र, पुराण, गीता, स्मृतिग्रंथ, रामायण, महाभारत, कौटिल्याचे अर्थशास्त्र, शुक्राचार्याचे नीतीशास्त्र यांचा जर आपण
अवलोकन केलं तर आपल्याला भारतीय समाज मानसावर असलेला संस्कृतीचा प्रभाव पगडा याचा आपल्याला अभ्यासातून लक्षात येतं. त्याच्यामुळे याच्यातून आपल्याला भारतीय सभ्यता संस्कृतीची ओळख होते. यातून काय कळतं आपल्याला? तत्कालीन परिस्थितीची व्यक्तीचे वर्तन, समाजव्यवस्था, स्वभाव, त्यानंतर शासनव्यवस्था आणि राज्यकारभार, म्हणजे एकंदरीत जीवन जगण्याला आवश्यक असणाऱ्या सर्व व्यवस्थांची आपण काळजी करत असतो आणि आपण याचा अभ्यास करत असतो हे आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, आपल्याला या प्रथम चॅप्टरमध्ये जो अभ्यास करायचा आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन व्यक्तीचा विकसित कसा करता येईल या दृष्टीने आपल्याला तो अभ्यास करायचा आहे. मग एखादा विचार प्रत्येकच जण करतात, मग त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणायचं केव्हा? तर वस्तुनिष्ठ परिस्थितीचं तटस्थपणे आकलन करण्याची क्षमता विकसित करणं आणि वैज्ञानिक पद्धतीचा अभ्यास करताना वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करणं, यातून जे निष्कर्ष येतात अशा विचारांना आपण वैज्ञानिकतेचा आधारावर काढलेले निष्कर्ष आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून सामाजिक विचार म्हणजे सामाजिक तत्त्वज्ञान असे म्हणता येऊ शकतं. परंतु सामाजिक विचार हा सामाजिक तत्त्वज्ञान असलं तरी तो सामाजिक विचार नाही हे आपण लक्षात घ्या. समाजशास्त्राचा उदय 19व्या शतकात ऑगस्ट कॉमच्या नावाने आपण त्याला मानतो. 19व्या शतकाचा समाजशास्त्राचा उदय काळ आहे आणि ऑगस्ट कॉमला आपण फादर ऑफ सोशियोलॉजिस्ट म्हणतो. यांनी त्या समाजशास्त्राचं बीजारोपण केलेलं आहे. पण तत्पूर्वी 17व्या व 18व्या शतकातील सामाजिक परिस्थिती म्हणजेच बौद्धिक व त्या समाजात घडणाऱ्या सामाजिक घडामोडीमध्ये समाजशास्त्राच्या बीजारोपण आपल्याला दिसून येतं. एकदमच काही तो हे झालेलं नाही. 17व्या व 18व्या शतकात साधारणतः प्रबोधनाचा जो कालखंड 300 वर्षापर्यंतचा आपण मानतो आहे, या प्रबोधनाच्या कालखंडामध्ये म्हणजेच मध्ययुग आणि आधुनिक युग यांच्या सीमेवर जे वैचारिक परिवर्तन झाले आणि जी विविधांगांनी प्रगती घडून आली ते म्हणजे प्रबोधन होय. असं आपण मराठी विश्वकोशात प्रबोधन या शब्दाची केलेली व्याख्या आपल्याला दिसून येत आहे. प्रबोधनाचा कालखंड अतिशय महत्त्वाचा मानला जातो. ज्याचा प्रामुख्याने जो परिणाम झाला, प्रभाव झाला, तो पाश्चिमात्यांच्या देशामध्ये आपल्याला दिसून येतो. वसंत सिरसीकरांनी प्रबोधनाची व्याख्या काय केली आहे? तर युरोप खंडात मध्ययुगीन निद्रेतून जागृत करणाऱ्या आणि नव्या प्रेरणा देणाऱ्या ऐतिहासिक घटनेला प्रबोधन असं त्यांनी संबोधलेले आहे. मित्रांनो, मध्ययुगीन व्यवस्था, मध्ययुगीन कालखंड हा संपताना आणि नवीन प्रेरणा देणाऱ्या जो कालखंड आहे अशा या घटनेला त्यांनी, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो ट्रान्झिशन पिरियड आहे, एक व्यवस्था एक कालखंड असताच जाताना नव्या कालखंडाची निर्मिती होत असताना जो कालखंड आहे त्याला त्यांनी प्रबोधनाचं युग असे म्हटलेलं आहे. साधारणतः प्रबोधनाचा कालखंड येण्यापूर्वी 800 ते 900 वर्षाचा जो कालखंड आहे हा समाजावर धर्मव्यवस्थेचा पगडा प्रभाव अतिशय प्रखरपणे दिसून येतो. प्रथा, परंपरा, चालीरीती, अनिष्ट प्रथा याचा देखील आपल्याला विचार दिसून येत असतो. आणि म्हणून आपण या परंपरावादी दृष्टिकोनाचा अभ्यास करताना आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात की सर्वप्रथम ख्रिश्चन चर्च पोपनी मांडलेल्या विचाराला पहिल्यांदा जो छेद दिला तो आहे गॅलिलिओ यांनी. हा छेद दिलेला आपल्याला दिसून येतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं त्यांनी उद्गार काढले. परिणामी त्याचा छेद आला, त्याला तुरुंगात डांबले गेले. म्हणजे इतक्या धर्माच्या विरोधात जर बोललं तर इतक्या टोकाची शिक्षा देखील त्याला हाल अपिष्टाला चावं लागलं अशा वेळेसची तीव्र समाजाची स्थिती होती. भारताच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर प्रबोधनाच्या कालखंडात राजा राममोहन राय, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर आंबेडकर, शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर व अन्य अनेक प्रांतीय सामाजिक धुरीणांनी प्रबोधनाच्या चळवळीचं नेतृत्व केलं आहे.
प्रबोधनाची परंपरा नावाचं गंबा सरदार यांनी संपादित केलेलं पुस्तक जर आपल्या वाचण्यात आलं तर प्रबोधनाच्या परंपरेचं आपल्याला सगळ्या घटनाक्रम निश्चित लक्षात येऊ शकतो. म्हणजे धर्मसत्तेचं प्राबल्य, सरंजामशाही, सनातनी वृत्ती, अवैवेकी अंधश्रद्धा या हळूहळू प्रबोधनाच्या प्रभावामुळे नष्ट होऊ लागल्या, त्यांचा प्रभाव कमी होऊ लागला आणि प्रबोधनाच्या कालखंडाचा परिणाम समाज जीवनावर दिसू लागला. आणि त्याच्यातून आपल्याला काय लक्षात आलं तर प्रबोधनाच्या कालखंडामध्ये आपल्याला ज्या काही प्रमुख गोष्टी लक्षात आल्या त्या विज्ञानाने लावलेले नवीन नवीन शोध, त्याचप्रमाणे याच कालखंडामध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजी छापखान्याचा शोध देखील लागला, साहित्याची निर्मिती होऊ लागली. डांटे नावाचा एक प्रसिद्ध साहित्यिक होता, हा इटालियन कवी होता, त्यांनी लॅटिन भाषेत साहित्य निर्मिती नाकारली आणि इटालियन भाषेत निर्मिती केली. बोकोरिओ नावाचा हा प्रथम गद्य वाङ्मय लिहिणारा साहित्यिक झाला आणि हळूहळू यांच्या साहित्याचा प्रभाव संपूर्ण युरोपावर पडलेला आपल्याला दिसून येतो. यातूनच फ्रान्समध्ये कलेचा आविष्कार दिसून येऊ लागला. कला, साहित्य, संगीत, कला याचा प्रसार अतिशय वेगाने होऊ लागला. त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम जो झालेला दिसून येतो तो म्हणजे धर्मसत्तेच्या वर्चस्वाला आव्हान दिलं गेलं आणि धर्मसत्तेचं समाजावरचं असलेलं नियंत्रण हे हळूहळू नष्ट होऊ लागलं. याच्यातून आणखीन एक फायदा झाला की समाजात वावरत असताना लोकांना नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळू लागली आणि याच्यातूनच नवीन भूप्रदेश जलमार्गातून ते शोधले गेले आणि मग एका सभ्यतेचा दुसऱ्या सभ्यतेशी जो काय संबंध होता त्याचा देखील या प्रबोधनाच्या कालखंडात प्रचार प्रसार झालेला दिसून येतो. नवीन भूप्रदेशाचा शोध लागल्याबरोबर मग दोन देशांमधील व्यापार सुरू झाला आणि या व्यापाराच्या माध्यमातून ब्रिटिशांनी जो वसाहतवाद निर्माण केला तो देखील अस्तित्वात आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या प्रबोधनाच्याच कालखंडात अतिशय महत्त्वाची संकल्पना घडून आली, ती म्हणजे राज्य राष्ट्र या संकल्पना उदयास आल्या. राज्य व राष्ट्र या संकल्पनांचा विस्तृत स्वतंत्रपणे आपल्याला अभ्यास करावा लागेल, याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ टाकता येईल. आज राज्य व राष्ट्र प्रबोधनाच्या कालखंडातून समाजव्यवस्थेला झालेले लाभ या पद्धतीने आपण अधोरेखांकित करू शकतो. प्रबोधन म्हणजे समाजात निरंतर सुरू असणारी एक प्रक्रिया आहे. तो कालखंड जरी 300 वर्षाचा मानला आजही वर्तमान समाजात देखील प्रबोधनाची परंपरा कायम आहे. आधुनिक काळात भारतामध्ये याचं काम अण्णा हजारे यांनी करून करताना दिसून येतात. राईट टू एज्युकेशन अँड राईट टू इन्फॉर्मेशन हे जे दोन कायदे झाले हे अण्णा हजारांनी चालवलेल्या सामाजिक चळवळीचंच फलित आहे असं आपण म्हणू शकतो. आणि नुसतंच प्रबोधन म्हणजे काय तर चळवळ नाही, तर समजून घेणे, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टचा अर्थ समजून घेणे इतकाही नाही तर समजून घेतल्यानंतर समजून सांगणे या दोन गोष्टी प्रबोधनामध्ये अंतर्भूत असतात. आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातील संत परंपरेने प्रबोधनाचा वारसा यशस्वीपणे पुढे राबवलेला दिसून येतो. संत परंपरामध्ये ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ, न्यायमूर्ती, महादेव, गोविंद रानडे, रमाबाई, आगरकर, टिळक, लोकहितवादी अशा अनेक धुरीणांचा आपण समावेश करू शकतो. या सर्व महाराष्ट्रातील व भारतातील धुरीणांनी ज्याप्रमाणे मध्ययुगीन कालखंडावर प्रबोधनात जसं एक आघात केला आणि अंधश्रद्धा रूढी परंपरा निर्माण करणाऱ्या ज्या धार्मिक होत्या त्यांच्यावर आघात केला आणि त्याचा परिणाम ख्रिश्चन धर्माचा पगडा, धार्मिक कट्टरता आणि कडवेपणा कमी होण्यावर सुरू झाला, ह्या सर्व प्रबोधनात्मक चळवळीचाच परिणाम दिसून येतो. विद्येच्या पुनरुज्जीवनाचा प्रभाव, प्राचीन विद्या यांचा अभ्यास सुरू झाला आणि त्याच्यातूनच फ्रान्सिस बेकन आणि डेकन यांनी पण आपल्या काही अभ्यास करून काही सिद्धांत मांडले. व्यक्तीची विज्ञानाबद्दलची उत्सुकता वाढू लागली, आस्था वाढू लागली आणि या आस्थेतून नवीन नवीन शोध लागले. तत्ववेत्त्यांचे योगदान याच्यात वाढू लागले आणि यातून नवीन सृष्टी साहित्याची निर्मिती झाली. म्हणजेच हेगेलने वाद, थेसिस,
प्रतिवाद अँटीथेसिस आणि संवाद सिंथेसिस असे ग्रंथाची निर्मिती केली असा एक सिद्धांत मांडला. विवेकवाद आला, द्वंद्ववाद आला, कार्ल मार्क्सचा समाज आणि राज्य त्यासंबंधीचे विचार आले, त्याच्यानंतर वर्ग संकल्पनेचा विचार मांडला गेला. डेव्हिड ह्यूम आणि मॉन्टेस्क्यूचे योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात ए ट्रीटीज ऑफ ह्युमन नेचर हा ग्रंथ कॉज इफेक्ट रिलेशनशिप म्हणजेच कारण परंपरा सांगणारा आहे. मॉन्टेस्क्यूने जो लिहिलेला ग्रंथ आहे स्पिरिट ऑफ लॉ कायद्याचे मर्म, जर्मन तत्वज्ञान कांट यांनी लिहिले प्रतिबोधन द काउंटर एनलाइटनमेंट संकल्पना, अशा सर्व संकल्पना आणि असं साहित्य निर्माण होत गेलं. या साहित्यामध्ये समाजशास्त्राच्या उदयाचं बीजारोपण आपल्याला दिसून येतं. सामाजिक राजकीय विचारवंतांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जॉन लॉक हा ब्रिटिश आहे होता, यांनी देखील याच्यात अतिशय महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. ख्रिश्चनची जी सत्ता होती युरोप खंडामध्ये तीन प्रकारची स्तरीकरण व्यवस्था होती, एक धर्मगुरु पोप, दुसरा राजा आणि तिसरा प्रजा या सरदार. आणि याच्यात अशा या व्यवस्थेत हे विभागलेलं होतं. सर्वोच्च स्थान आपल्या पोप आणि धर्मगुरूला प्राप्त झालं होतं, चर्चला प्राप्त झालं होतं. राजा आणि सरदारांना त्यानंतरचं स्थान होतं आणि प्रजा. पोप आणि ख्रिश्चन धर्मगुरू हे मार्गदर्शन करायचे, राजा व सरदार प्रजेचं प्रतिपादन करायचे, संरक्षण करायचे आणि प्रजा लागणारं जीवनाउपयोगी साहित्य निर्मिती करायचे, अशा प्रकारची विभागणी होती. हळूहळू राजा व सरदार यांच्यामध्ये भांडणं वाढू लागली. राजाच्याच आधारावर कशा तर सरदारांमध्ये एक इच्छा झाली, मग राजाचं वर्चस्व असावं की पोपचं वर्चस्व असावं, या दोघातून ही व्यवस्था कोलमडून पडली. आणि यातूनच उपयुक्ततावादी सिद्धांताची निर्मिती झाली. जर्मी व बेंथम यांनी उपयुक्ततावादी सिद्धांत मांडला आणि या सिद्धांतामध्ये शिक्षा देण्याचे स्वरूप, धार्मिक अधिसत्ता असताना शिक्षा देण्याचे स्वरूप आणि आता शिक्षाचे देण्याचे स्वरूपात बदल झाला, तुरुंग व्यवस्थेमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. जॉन स्टुअर्ट मिलने स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. हॉब्स आणि हॉब लॉक रुसो यांनी सामाजिक कराराचा सिद्धांत मांडला. राज्य हे मानवनिर्मित आहे हा विचार रुजवला. अशा या सर्व क्षेत्रातील विचारवंतांनी जेव्हा साहित्याची निर्मिती केली तेव्हा समाजातील धर्मसत्तेचा पगडा, अंधविश्वास नष्ट झाला आणि प्रबोधनाच्या चळवळीचे आपल्याला अतिशय लाभ दिसू लागले. आणि यातूनच एक नवीन एक आधुनिक कालखंडाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. हा संक्रमणाचा कालखंड होता. साधारणतः संक्रमणाचा कालखंड 100 ते 125 वर्ष होता. मध्ययुग सरंजामशाही व्यवस्थेचा कालखंड, आधुनिक युग औद्योगिक क्रांतीनंतरचा कालखंड, भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था कालखंड, अशा प्रकारे आजच्या या समाजाची थोडक्यात अतिशय संक्षिप्तपणे आपण दाटणी करू शकतो. मध्ययुगाची समाप्ती आणि आधुनिक युगाचा प्रारंभ हाच कालखंड समाजशास्त्राचा उदयाचा कालखंड मानला जातो. ऑगस्ट कॉमच्या मते धर्मशास्त्रीय विचारसरणी हे अस्तंगत म्हणजे नष्ट होऊन समाजव्यवस्थेचे लक्षण होते. धर्मशास्त्रीय विचारसरणी अस्तंगत होणे हे समाजव्यवस्थेचे मुख्य लक्षण होते, तर उदयोन्मुख समाजव्यवस्था हे शास्त्रीय विचारसरणीच्या किंवा बुद्धिनष्टतेच्या पायावर उभी आहे. आधुनिक कालखंडामध्ये समाजामध्ये शास्त्रज्ञ व उद्योगपतींचे वर्चस्व राहणार आहे असे कॉम्प्टने 19व्या शतकाच्या काळातच स्पष्ट सांगितले होते. मित्रांनो, समाजशास्त्राच्या उदयाचा कालखंड 19व शतक असलं तरी त्याची पार्श्वभूमी या प्रबोधनाच्या कालखंडात आहे. मध्ययुगीन कालखंडाचा अस्तित्व संपल्यानंतर प्रबोधनाच्या कालखंडात आता याची आपण विस्तृत चर्चा केली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पुढील भाग पाहणार आहोत. आजच्या ह्याच्यात मी विचार आणि सामाजिक विचारांना केवळ स्पर्श केला आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण सामाजिक विचारा इथून सुरुवात करणार आहोत. तर पुन्हा एकदा सांगतो, समाजशास्त्राचा उदय काळ 19व शतक असलं तरी त्या प्रबोधनाच्या कालखंडाची पार्श्वभूमी म्हणजेच 18व्या 19व्या शतकात हे अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे. धन्यवाद.